है जैवो गणी। जैवो गणी। नमस्कार भावानो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चैनल चॅनलला तर आज आहे भावा नो दिवस थर्टी डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंज मधला ज्यामध्ये आपण तीस दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं आणणार होते त्यामधला आपला आजचा अठ्ठावीसवा दिवस इथं असणार आहे तर बघू शकता भावान आपण अठ्ठावीस दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे व्हिडिओ कशी झाली तुम्ही मागले पण व्हिडिओ चेक नसेल केले तर जाऊन लगेच चेक करा व्हिडिओ आवडले असेल तेवढ्याच्या लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तिथं अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ इथे येणार आहे त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नसेल केलं व्हिडिओ लाईक नक्की करा तर चला आपण आपला जे काही व्हिडिओ आहे तिथे चालू करूया व्हिडिओचे काही प्रिव्यू आहे मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता जे प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला बीटमार्क आणि शेकिफी इथे इन्स्टॉल करून घ्यायची आपल्या डिस्क्रिप्शनमधून हे दोन्ही इन्स्टॉल केल्याच्या नंतर तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी बीटमार्क इथं चालू करून घ्यायची आहे बीटमार्क इथं चालू करायच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं बघू शकता अशा प्रकारे मी हे जे काही टेक्स्ट आहे तुम्हाला इथं करून दिलेले आहे तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं हा जे काही टेक्स्ट आहे या टेक्स्टला एक मी इफेक्ट लावलेला आहे हा इफेक्ट इफेक्ट्समध्ये जाऊन डायरेक्ट इथं कॉपी करा इफेक्ट्समध्ये जाऊन हा इफेक्ट इथं कॉपी करा आणि आता पुढची जे काही टेक्स्ट असतील त्या सगळ्या टेक्स्टला हा जे काही इफेक्ट असेल डायरेक्टली तसं पेस्ट करून टाका बघू शकता हे जे काही टेक्स्ट असेल आपल्या समोरचे तीन ते चार टेक्स्ट असतील त्या सगळ्या टेक्स्टना हा जे काही इफेक्ट मी इथे लावून दिलेला आहे तुम्हाला पहिल्या टेक्स्टला तिथे डायरेक्टली कॉपी करून पेस्ट करून टाका तर हा इफेक्ट म्हणजे सगळ्या टेक्स्टला इथे लावल्याच्या नंतर इथे तुम्हाला प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन एक गणपती बाप्पाचा फोटो इथे लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पाचा फोटो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर ते फोटो इथं लावून घ्या आपण हा फोटो इथे लावूया आणि या फोटोची ड्युरेशन तुम्हाला बघू शकता सहा पॉईंट तेराच्या बीटमारपर्यंत ठेवायची आहे जिथपर्यंत आपलं टेक्स्ट आहे तिथपर्यंत आणि हा हे जे काही आपली पी जे काही फोटो आहे ते आपल्या सगळ्या या टेक्स्टच्या मागे ठेवायचं आहे म्हणजे सॉन्गच्या मागे ठेवलं तरी चालेल काय अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे इथे ठेवून थे टाकायचं आहे हे इथे ठेवायच्यानंतर याची जे काही आता ऑपॅसिटी असते ती आपल्याला कमी करायची आहे कारण आपलं जे काही टेक्स्ट आहे तिथे दिसलं पाहिजे काय अशा प्रकारे ओपेसिटी अजून आपण कमी करूया दहापर्यंत आणि पुन्हा इफेक्ट्समध्ये जाऊन यायला अजून इफेक्ट पण लावून टाका ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्रॅक्टचा तर आपण हे नाही लावूया आपण परत ॲड इफेक्टमध्ये जाऊया आणि तो सर्च करूया कॉन्स्ट्रॅक्ट कॉन्स्ट्रॅक्ट सर्च केल्यानंतर ब्राईटनेस आणि कॉन्स्ट्रॅक्टचं इफेटल स्टँडर्ड सेटिंग ॲड करा आणि कॉन्स्टॅक्ट थोडी तशी हाय क हार्ड करून टाका बघू शकता अशा प्रकारे काही अशा प्रकारे म्हणजे आपला हा जे काही व्हिडिओ आहे ती तसं दिसून येईल बघू शकता म्हणजे एच डी आर इफेक्ट टाईपमध्ये थोडा जे काही फोटो आहे ते डार्क दिसेल जर तुम्हाला जास्त डार्क वाटत असेल तर तुम्ही जे काही कॉन्स्टॅक्ट आहे थोडी तशी कमी पण करू शकता तुमच्या मनाने असेल ते तर आपण याला एक दहापर्यंत पंधरापर्यंत ठेवून टाकूया काय अशा प्रकारे ओके तरी असे ते तुम्हाला सेट करून टाकायचं आहे हे सेट केल्यानंतर आता इथून सहा पॉईंट तेराची जी काही बीटमार्क आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर यामध्ये जे काही बीट मार्क आहे यामध्ये आपल्या सगळे आपले फोटो इथं लावून घ्यायचे आहे फोटो लावण्यासाठी मी काय करतो डायरेक्टली आपलं एक फोल्डर आहे बघू शकता गणपती बाप्पाचं तर ते फोल्डर इथं ओपन करतो फोल्डरमध्ये जे काही आपले फोटो असतील तिथे लावायचे आहे वरच्या तीन डॉटला क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते तुम्हा ते तुम्हाला इथे सेट करून टाकायचं आहे बघू शकता काय अशा प्रकारे जे आपली पी एन जी असते ते बरोबर इथं सेट करायची आहे वरच्या तीन डॉटला क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते बरोबर सेट करून टाकायचं आहे तर हे प्रकारे तुम्हाला एकामागे एका मागे आपले फोटो इथं लावायचे आहे आणि वरच्या तीन डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तर तुम्हाला सेट करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपण जेवढे काही आपले फोटो असतील ते सगळे फोटो आपण आपले जे काही बीट मार्कला असे तिथं लावून टाकूया बघू शकता अशा प्रकारे की तसे लावायचे आहे वरच्या तीन डॉटला क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला तसं सेट करून टाकायचं आहे तर हे तुम्हाला एकदम शेवटपर्यंत इथं करून घ्यायचं आहे बघू शकता वरच्या तीन डॉटला क्लिक करून परत फिल कम्पोजिशन एरियाचे जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं करून टाकायचं आहे आपले जेवढे काही बीटमार्क आहे ते सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे ते इथे तुम्हाला असं लावून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तर आपण जेवढे काही आपले बीटमार्क आहे ते सगळ्या बीटमार्कमध्ये हे जे काही इफेक्ट आहे ते इथे बरोबर असं इथं लावून टाकूया म्हणजे जे काही फोटो आहे ती इथं लावून टाकूया आणि त्यानंतर इफेक्ट लावायचं तर सगळ्यात आपण तिथं फोटो इथं लावून टाकूया त्यानंतर पुन्हा बघू शकता पुढचे फोटो इथं लावूया ওরটা তিন ডোটরা ক্লিক করুন ফিল্ম কম্পোজিশন এরিয়াচে যে অপশন আছে তি তো লাউন যে ফোটো হয় তো বরবরীত লাউন पुन्हा हे फोटो इथं लावून टाकूया तर अशा प्रकारे एकदम शेवटच्या बिटमारपर्यंत तुम्हाला आपले जे काही फोटो आहे ती तशी लावत जायचे आहे बघू शकता अशा प्रकारे वरच्या तीन नोटला क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला तसं सेट से करून टाकायचं आहे पुन्हा पुढचा फोटो फोट ॲड करून आपलं जे काही फोटो आहे तिथं बरोबर इथं असे लावून टाकायचे आहे आणि खाली बघू शकता आपलं सॉन्ग जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच आपला फोटो ठेवायचा आहे एक्स्ट्राचा पार्ट कट करून याला पण इथं फिल कम्पोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे तिथं सेट करून टाकायचं आहे तर ही इथं सेट झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला काय करायचं बॅक येऊन जायचं आणि आपली जे काय आता इफेक्ट आहे शेक इफेटमध्ये जे काय पहिलावाला इफेक्ट असेल हा इथं इफेक्ट कॉपी करायचा आहे हा पहिल्यावाला इफेक्ट इथे कॉपी करायचा आणि पुन्हा बॅक येऊन आपल्या जे काही बीटमार्कमध्ये आता आपण जेवढे फोटो लावले त्या सगळ्या फोटोना इथे इफेक्ट हा इथं लावून टाकायचा आहे आता इथं काय करायचं जे काही छोटी बीटमार्क आहे यांना पण तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे ती तसा लावून टाकायचा आहे कारण यांना पण इफेक्ट आपण इथे लावलेला आहे जसं तुम्ही डेमो बघितला त्याच्यानुसार तर त्या सगळ्या फोटोना तुम्हाला इथं सिलेक्ट करून असं इथं इफेक्ट्समध्ये जायचं तीन डॉटमध्ये जाऊन पेस्टिपेटचे जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला तसं सेट करून टाकायचं आहे बघू शकता वरच्या फोटोला सिलेक्ट करायचं तीन डॉटमध्ये इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटमध्ये जायचं आणि पेस्ट पेस्टिपेटचं ऑप्शन असते डायरेक्टली तर ते तुम्ही असं करून टाकायचं आहे जितके आपण फोटो लावले त्या सगळ्या टोटल ऑल फोटोला तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे ती तसा तुम्हाला इथे लावून टाकायचं आहे तर प्रकारे आपण सगळ्या फोटोंना असं इथे सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटला क्लिक करून सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ती तसा लावून टाकूया बघू शकता फोटोला एवढं सिलेक्ट करायचं आणि इफेक्ट्समध्ये जाऊन जे काही आपला इफेक्ट आहे जे काही आता आपण इफेक्ट्स एक इफेक्टमधून कॉपी केलेलं आहे ते डायरेक्टली इथं लावून टाकायचं आहे तर अशा प्रकारे इथं पण लावलेलं आहे एक लास्टच्या फोटोला हा इफिट इथं लावून टाकायचा आहे तर हा इफिट सगळीकडे जर लावल्याच्या नंतर तुम्हाला याच्यावर पी एन जी जर लावायची असेल तर तुम्ही ते इथं लावू शकता सहा पॉईंट सोळाला यायचं सहा पॉईंट तेराच्या बीटमार्कला यायचं आहे इथे तुम्हाला आपलं जे काही एक शाडूची पीएनजी दिली असेल तर ते शाडूची पिंजन जिथे लावून घ्यायची आहे बघू शकता मी शाडूची पिएंज तुम्हाला दाखवून देतो तर ती शाडूची पिएंज इथे आधी लावून घ्या बघू शकता तर आपली शाडूची पिंजी थोडी ते खाली आहे आपण आपली शाडूची पिंजे लावून घेऊया पीएनजी लावायच्या नंतर बघू शकता मी तुम्हाला दाखवून देतो ही आपली शाडूची पिएंजी लावायची आहे पेनजीची ड्युरेशन पण तिथं वाढून घ्यायची पेनजीला थोडी तर ॲडजस्ट करायचं झूम करून आणि या पेनजीवर लगेच आपल्याला एक पीए म्हणजे आपले जे काही गणपती बाप्पा या टेक्सची पीएंजी असते ती इथे लावून टाकायचे आहे जसं की तुम्ही तुम्हाला मागे या व्हिडिओमध्ये खूप सारे इथे दिलेले आहे तर बघू शकता आपण त्यातली एकोणती पण पेन जिथे लावून टाकूया बघू शकता हे आतुरतावाली पण लावू शकता बाप्पावाली पण लावू शकता आतुरता आगमनाचीवाली पण लावू शकता तुम्ही मागले व्हिडीओ आपले चेक नसेल केलं तर मागील व्हिडिओ नक्की चेक करून टाका तर बघू शकता आपण हा हे जे काही बाप्पावाली किंवा हा आतुरतावाली पिएंजी लावून टाकूया बघू शकता ही पीएनजी लावून पिंजीची ड्युरेशन आधी वाढून घेऊया आणि या पिंजीला थोडी ते छोटं करून आपण या पिंजीला असं एका साईडला तसा ॲडजस्ट करून टाकूया पीएनजी ॲडजस्ट करून वरचे एक्सपोर्टचे ऑप्शन क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये